नमस्कार बऱ्याच जणांना पोटदुखीचा त्रास होतो याची बरेच कारणे असू शकतात पाळी येणे असो किंवा साधे अपचन असो पोटदुखी खरोखर त्रासदायक असू शकते पोटदुखीची जी समस्या आहे ती प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी सहन करावीच लागते पण आज आम्ही तुम्हाला आज असे काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही त्याच्यापासून मुक्ती मिळवू शकता या घरगुती उपायाबाबत जाणून घेण्याआधी तुम्हाला हे माहीत करून घ्यावं लागेल की या पोटदुखीमागे नेमकं काय कारण असतं काही प्रकरणामध्ये तुम्हाला वैद्यकीय मदतसुद्धा घ्यावी लागते या व्यतिरिक्त पोटदुखीची समस्या बद्धकोष्ठता पचनक्रिया व्यवस्थित न झाल्याने किंवा कधी कधी छातीत जळजळ असल्यानेही होऊ शकते जर अशी सामान्य लक्षणे तुम्हाला दिसून येत असतील तर तुम्ही खाली दिलेले उपाय ट्राय करू शकता जर तुम्ही पोटदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय शोधत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये असा चहा जो आतड्याच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक चहा आहे हा चहा नियमित प्यायल्यानं तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो जिरे धने आणि बडीशेपाचा चहा प्याल्याने पचनक्रियेसाठी अनेक आश्चर्यकारक फायदे होतात हे तिन्ही मसाले पाचक उत्तेजक म्हणून ओळखले जातात हा चहा पोट फुगणे अपचन मळमळ डोकेदुखी ते मासिक पाळीच्या त्रासापासून पोटाच्या समस्यांपर्यंत सर्व गोष्टींवर काम करतो या आयुर्वेदिक चहाचे फायदे आधी आपण जाणून घेऊया एक सुजेपासून आराम मिळेल दोन पोटफुगी कमी होईल तीन आतड्यातील उबळ शांत होईल चार पोटदुखी कमी होईल पाच भूक उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त आहे सहा मळमळ आणि उलट्या कमी करतं सात मासिक पाळीच्या वेदना शांत करतं आठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतं नऊ जळजळ कमी होते आणि दहा म्हणजे एकाग्रता वाढते या औषधी वनस्पती आपल्या पचन आणि मासिक क्रॅम्पमध्ये आराम देतात ज्याने पोटदुखी बरी होईल जिरे हा मसाल्याचा एक प्रकार आहे जो मोठ्या प्रमाणावर वापरला जातो जिरं पदार्थाची चव वाढवते तसंच पाचक एन्झाईम सक्रिय करते योग्य वेळी न खाणं किंवा जास्त जंक फूड खाल्ल्यानं अनेकदा अपचन होतं अशा वेळी जिऱ्याचा आहारात समावेश केल्यानं खाल्लेलं पचण्यास मदत होते पचन समस्या अपचन गॅस पोट फुगणं आणि अतिसार यासारख्या पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी अनेक वर्षापासून जिऱ्याचा वापर केला जातो बडीशेपचा वापर पचनाच्या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी केला जातो त्यात आढळणारे कार्मिनेटिव्ह आणि अँटीस्पास मोडिक गुणधर्म इरिटेबल बोवेल सारख्या पोटाच्या गंभीर समस्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहे याशिवाय बडीशेप खाल्ल्यानं पोट फुगणं अल्सर जुला पोटदुखी गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या आजारात गुणकारी आहे पचनशक्ती वाढवण्यासाठी धन्याचा वापर अगदी अनादिकाळापासून चालत आला आहे त्याच्या सेवनाने पित्त आम्ल तयार होते जे पचनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ध्यामध्ये कार्बिनेटिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे गॅसच्या समस्यापासून आराम मिळतो या व्यतिरिक्त धन्याच्या सेवनाने लहान आतड्यात उपस्थित प्रथिने तोडण्यात गुंतलेली एन्झाईम देखील वाढते आता हा आयुर्वेदिक चहा कसा करायचा हे आपण बघूया पाणी एक ग्लास जिरे एक टीस्पून बडीशेप एक टीस्पून धणे एक टीस्पून प्रथम एका भांड्यात पाणी घाला आणि नंतर सर्व साहित्य टाका सुमारे पाच ते सात मिनटं उकळवा नंतर हे गाळून सेवन करा हा चहा सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर एक तासाने घेतला जाऊ शकतो स्त्रियांनी गरोदरपणात हा चहा पिणं टाळा कारण बडीशेप मासिक पाळीच्या प्रवाहाला उत्तेजित करू शकते आणि रक्त गोठण्याची क्षमता रोखू शकते दुसरा उपाय म्हणजे आलं मध आणि लिंबू घातलेला काळा चहा यासाठी लागणारी सामग्री म्हणजे एक चमचा चहा पावडर अर्धा चमचा किसलेलं आलं एक चमचा मध आणि एक चमचा लिंबू रस पाणी उकळायला ठेवा त्यामध्ये उकळी आली की आल्याचा कीस जो आहे तो टाका चहा पावडर घाला आणि पाच मिनटं उकळू द्या थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध घालून ढवळून घ्या हे द्रव्य एका कपमध्ये घेऊन लिंबूचा रस मिसळून त्याचं सेवन करा तुम्ही हे दिवसातून दोन वेळा पिऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर वेळ न दवडता डॉक्टरकडे जाऊन लगेच योग्य उपचार घ्या नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या इन्फॉर्मेशननुसार आलं आणि मधात असं काही खास गुणधर्म असतात जे पोटदुखीच्या समस्येवर रामबाण ठरतात तसेच वैज्ञानिक रिसर्चमध्ये सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली आहे की आलं आणि मध एकत्रित प्याल्यानं पोटाचे विकार दूर होतात त्यामुळे जर तुम्हाला मध्यरात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला तर हे उपाय नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग